हो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आठवा प्रॉब्लेम बघतोय आपण. वाचायला सुरुवात करते बघा काय सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये. न्यूली स्टार्टेड आर्ट सर्कल जीवन ज्योती आर्ट सर्कल ए न्यूली एस्टॅब्लिश्ड कन्सर्न हॅज प्रेझेंटेड द फॉलोईंग इन्फॉर्मेशन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेला आहे कधीचा 31 मार्च 2018 चा. रिसिप्ट साइड दिलेली आहे, पेमेंट साइड खाली ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर वॉज ₹5000. सबस्क्रिप्शनला ऍडजस्टमेंट आहे, टिक मार्क करूया. परत काय सांगितलेलं आहे, डिप्रिसिएट फर्निचर ऍट 10% पर ॲनम, फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे. थर्ड ऍडजस्टमेंट कशाचे बघा, फुल अमाऊंट ऑफ ऍडमिशन फी अँड 50% डोनेशन्स आर टू बी कॅपिटलाइज, म्हणजे ऍडमिशन फी आणि डोनेशनला ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट एज ऑन दॅट डे. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे कधीचा, 31 मार्च 2018 चा. म्हणजे तुमचं जे करंट इयर आहे ते कसं असणार आहे, 1 एप्रिल 2017 टू 31 मार्च 2018 हे तुमचं काय असणार आहे, करंट इयर असणार आहे. ठीक आहे, या वर्षाचं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. आता हे जे आहे जीवन ज्योती आर्ट सर्कल न्यूली एस्टॅब्लिश्ड आहे, त्याच्यामुळे यांचा जो कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँकचा ओपनिंग बॅलन्स असणार नाही. त्याचबरोबर कॅपिटल फंडची पण यांची अमाऊंट असणार नाही, कॅपिटल फंड आपल्याला क्रिएट करावा लागणार आहे. ठीक आहे, मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. इथं मी आपण घेतलेला आहे बघा, इन द बुक्स ऑफ जीवन ज्योती आर्ट सर्कल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018 ही डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ची डेबिट साइड एक्सपेंडिचर असते आणि क्रेडिट साइड इन्कम असते. ह्या साईडला बॅलन्स शीट आपण घेतलेला आहे, बॅलन्स शीट एज ऑन 31 मार्च 2018. ठीक आहे, प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. लक्षात ठेवा, रिसिप्ट साइड शक्यतो कुठे येते, इन्कमला, आणि पेमेंट साइड जी आहे ती कुठे येते, एक्सपेंडिचरला. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला सोपं जाईल. तर आता रिसिप्ट साइडला फर्स्ट काय दिलेलं आहे, ऍडमिशन फी दिलेलं आहे, टू ऍडमिशन फी. आता रिसिप्ट साइडला आहे म्हणजे कुठे येणार, इन्कम साइडला. मग इन्कम साइडला लिहूयात बाय ऍडमिशन फी. ऍडमिशन फीची जी अमाऊंट आहे ती इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे, टू सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन आपला मेन इन्कम आहे, इन्कम साइडला लिहूयात बाय सबस्क्रिप्शन. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात, ऍडजस्टमेंट आहे 40,000. त्याच्यानंतर रिसिप्ट साइडलाच काय आहे, टू डोनेशन्स. रिसिप्ट साइडला कुठे घेणार आपण, इन्कम साइडला बाय डोनेशन्स. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिते, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर पेमेंट साइडला फर्स्ट काय बघा, बाय फर्निचर आहे. आता फर्निचर आपली काय आहे, फिक्स्ड असेट आहे. आता ही न्यूली एस्टॅब्लिश्ड असणार आहे, त्याच्यामुळे पाठीमागच्या वर्षाचा फर्निचरचा बॅलन्स आहे का याच्यात, नाही. मग फर्निचर डायरेक्ट कुठे घेणार तुम्ही, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिलं आपण फर्निचर, इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे, पेमेंट साईडला बाय स्टेशनरी. आता स्टेशनरी आहे, खर्च आहे आपला कुठे येणार, एक्सपेंडिचर साईडला. टू स्टेशनरी अमाऊंट लिहिली 4,000. त्याच्यानंतर पेमेंट साईडला काय आहे, बाय ऑफिस रेंट, आणि अमाऊंट किती आहे, 2,600. आता ऑफिस रेंट आपला एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचर साईडला येणार. टू ऑफिस रेंट अमाऊंट लिहूया, 2,600. आता पेमेंट साईड जे आहे म्हणजे आपण जे काही खर्च केलेले असतात ते पेमेंट साईडला येतात. परत काय आहे, बाय न्यूज पेपर अँड पिरियॉडिकल्स. कुठे येणार, एक्सपेंडिचर साईडला. टू न्यूज पेपर अँड पिरियॉडिकल्स अमाऊंट लिहिली 300. त्याच्यानंतर बाय टेलिफोन एक्सपेन्सेस, एक्सपेंडिचर साईडला. टू टेलिफोन एक्सपेन्सेस 560. त्याच्यानंतर पेमेंट साईडला काय आहे बघा, बाय इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट काय आहे, आपली असेट आहे. कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आउटरच्या कॉलम मध्ये लिहूया, 23,000. त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा, बाय बॅलन्स कॅरी डाऊन, कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक. आता क्लोजिंग बॅलन्स आहेत कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँकेचा, बरोबर. म्हणजे कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कॅश इन हँड 7,540 आणि कॅश ऍट बँक 30,000 अमाऊंट लिहिली. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट बघूयात. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट बघूयात काय बघा, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर वॉज ₹5,000. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे बघा, सबस्क्रिप्शन आपलं काय आहे, इन्कम, आणि इन्कम आउटस्टँडिंग आहे. मग आउटस्टँडिंग इन्कम त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये करायचे असतात काय, ऍड. मग सबस्क्रिप्शन मध्ये म्हणते
ऐड आउटस्टैंडिंग किती आउटस्टैंडिंग आहे 5000, टोटल आउटरला घेऊयात किती 45000, आणि आउटस्टैंडिंग सब्सक्रिप्शनचा दुसरा इफेक्ट कुठे येतो सांगा, बॅलन्स शीटच्या असेट साइडला आउटस्टैंडिंग सब्सक्रिप्शन, आउटस्टैंडिंग सब्सक्रिप्शन किती आउटस्टैंडिंगची अमाउंट आहे 5000। बघा आता सेकंड ऍडजस्टमेंट काय आहे, डिप्रिसिएट फर्निचर ऍट 10% पर ॲनम, फर्निचरवर डिप्रिसिएशन आहे किती पर्सेंट आहे 10%, फर्निचरची अमाऊंट किती आहे 12000, मग 12000 वर 10% डिप्रिसिएशन किती येईल वर्किंग नोट्स मध्ये बघूयात। बघा डिप्रिसिएशन ऑन फर्निचर, फर्निचरची अमाऊंट किती आहे 12000, 12000 वर 10% डिप्रिसिएशन किती येईल, 20 ला 20 गेले तर 120 × 10 केलं तर किती येते 1200, किती आलं डिप्रिसिएशन आपलं 1200। डिप्रिसिएशन करायचं असतं काय, लेस, त्या पर्टिक्युलर असेट मधून डिप्रिसिएशन करतात लेस, फर्निचर मध्ये म्हणूयात लेस डिप्रिसिएशन 1200, डिप्रिसिएशन वजा केली तर टोटल आउटरला वजाबाकी किती आउटरला येते 10800। आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे येईल सांगा, एक्सपेंडिचर साइडला, डिप्रिसिएशन आपला लॉस आहे, बघा डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, बघा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिते टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर, किती आहे डिप्रिसिएशन आपलं 1200। थर्ड ऍडजस्टमेंट काय बघा, फुल अमाऊंट ऑफ ऍडमिशन फीज अँड 50% डोनेशन्स आर टू बी कॅपिटलाइज, फुल अमाऊंट म्हणजे ऍडमिशन फीची जी सगळी अमाऊंट आहे ती काय करायची आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे। मग कॅपिटलाइज करायची असेल तर इथं बघा इन्कम साइडला लिहिते लेस कॅपिटलाइज, सगळीच अमाऊंट आपल्याला कॅपिटलाइज करायची म्हणजे 22000 सगळी, मग 20000 जर लेस केले तर आउटरला अमाऊंट काय येईल का ऍडमिशन फीची इन्कम साइडला येणार नाही। आणि कॅपिटलाइज करायची म्हणजे काय करायचं असतं, कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं असतं। आता कॅपिटल फंड कुठे येतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला, आता ही न्यूली एस्टॅब्लिश्ड आहे त्यामुळे त्यांचं कॅपिटल फंड नाहीये, मग आपण इथं लिहूयात कॅपिटल फंड लायबिलिटी साइडला, कॅपिटल फंड ऍड लिहूयात ऍडमिशन फी किती, ऍडमिशन फीची सगळी टोटल अमाऊंट आपल्याला कॅपिटलाइज करायची 22000, बघा सगळी अमाऊंट आपण कॅपिटलाइज करतोय त्यामुळे इन्कम साइडला अमाऊंट आली का नाही। त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा, 50% डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज, 50% डोनेशन आपल्याला कॅपिटलाइज करायचं आहे। आता डोनेशनची अमाऊंट किती आहे 18000, त्याच्या 50% किती सांगा 2 ने डिवाइड करा, येते बरोबर 50%, मग 18000 च्या हा बरोबर किती 9000, मग 9000 कॅपिटलाइज करायचे म्हणजे इथं काय लिहिणार आपण डोनेशन मध्ये लेस 50% कॅपिटलाइज 9000, आउटर आले 9000, आणि ही जी आपण अमाऊंट कॅपिटलाइज करतोय ती काय करायची कॅपिटल फंड मध्ये ऍड, ऍड डोनेशन 9000। बघा आपल्या तिन्ही पण ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट झालेला आहे, खूप छान प्रॉब्लेम आहे हा। आता काय करूयात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूयात। मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा, कुठली साईड मोठी येते, इन्कम साईड मोठी येते, इन्कम साईड मोठी येते किती 54000, दोन्ही साईडला लिहूयात 54000। आता इन्कम साईड मधून जर एक्सपेंडिचर साईडची टोटल लेस केली, एक्सपेंडिचर साईडची टोटल किती आहे 8660, ती जर लेस केली तर फरक येतोय किती 45340, 45340। आता इन्कम साइड मोठी आली म्हणजे हा जो आलेला फरक आहे त्या फरकाला लिहिणार काय तुम्ही, टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, त्यालाच काय म्हणतात सरप्लस, सरप्लस किती आलं आपलं 45340, आणि सरप्लस इज ऍडेड इन कॅपिटल फंड। सरप्लस काय करतात, कॅपिटल फंड मध्ये ऍड करतात,
मग कॅपिटल फंड मध्ये ऍड करूयात, ऍड सरप्लस किती आलं 45,340. आता बघा कॅपिटल फंडची आपल्याकडे अमाऊंट आहे का? नाही. कॅपिटल फंड मध्ये आपण ऍड काय करतोय? ऍडमिशन फी, डोनेशन आणि सरप्लस. या तिन्हीची जर टोटल आउटला घेतली तर किती येते? 76,340. 76,340. ठीक आहे. बघा आता काय करूयात, असेट साईडची आणि लायबिलिटी साईडची दोन्ही साईडची टोटल करूयात. बघा लायबिलिटी साईडची टोटल किती येते? 76,340. आणि असेट साईडची पण तेवढीच येते बघा, 76,340. आपला जो बॅलन्स शीट आहे तो टॅली झालेला आहे. हा जो आपला प्रॅक्टिकल मधला 8वा प्रॉब्लेम आहे जीवन ज्योती 8 सर्कलचा, तो व्यवस्थित सोडवून झालेला आहे. मग तुम्ही पण हा प्रॉब्लेम तुमच्या व्हिडिओ मध्ये सोडवा. तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. ठीक आहे. मग हे जे तुमचे आपले अकाउंट, हे जे आपल्या अकाउंटचे व्हिडिओ आहे ते तुमच्या इतर मित्रांना जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून या पुढच्या ज्या व्हिडिओ आहेत, पुढचे जे आपल्या अकाउंटचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला येत जातील. ठीक आहे, इथं मी थांबते. थँक्यू.